वळ्यात पुढील बातमीकडे. दागिने बनवण्यासाठी दिलेले पावणे 2 लाखाचे सोने कारागिराने चोरून नेले. त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तारापद खुदिराम सासमत व वर्ष 48 यांच्या फिर्यादीवरून पिंटू रॉय व वर्ष 36 राहणार आरामबाग जिल्हा हुगळी राज्य पश्चिम बंगाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विष्णू अण्णा नगर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसजवळ कर्नाळ रोड सांगली येथे राहणारे फिर्यादी तारापद सासमत यांचा सोनार व्यवसाय आहे. फिर्यादी यांनी सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी 1,75,000 सोने संशयित आरोपी पिंटू रॉय या कारागिरास दिले होते. ते सोने संशयित आरोपीने फिर्यादीच्या दुकानातून बुधवारी रात्री चोरून नेले. या चोरीचा उलगडा गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाला अशी तक्रार सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली असून कारागीर पिंटू रॉय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.